नमस्कार, बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कामठी येथील शारदा माता मंदिर पंचकमिटी येथे नवरात्र उत्साहाने साजरी. मंदिर परिसरात प्रज्वलित केल्या गेल्या 151 अखंड ज्योत. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचे आयोजन. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ड्रॅगन टेम्पलला दिली भेट. आणि नागपुरात 5 चोरट्यांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून चोरले 20 लाख रुपये. एकूण 8 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, एकाचा शोध सुरू. नवरात्राला 26 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे, तर 9 दिवस देवीच्या 9 रूपांची मोठ्या श्रद्धे भावनेने पूजा करण्यात येते. या उत्साहात देवी मंदिरात घटस्थापना देखील करण्यात येते. कामठी येथील बजरंग पार्क शारदा माता मंदिर पंचकमिटी येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. 9 दिवस चालणाऱ्या या मंदिरात परिसरात 151 अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. या ठिकाणी 53 वर्षापासून चालत असलेली परंपरा आज देखील कायम आहे. दरवर्षी मंदिराच्या परिसरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. भजन कीर्तन आरतीच्या माध्यमातून नागरिक या उत्सवात सहभाग नोंदवत आहेत. मंदिरात दररोज मोठ्या श्रद्धेने सकाळ संध्याकाळ माता राणीची भव्य आरती करण्यात येते. या आरतीमध्ये परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. आता कमीत कमी आमच्या जन्माच्या अगोदर 53 वर्ष झाले या मंदिरातल्या स्थापना, देवीची स्थापना झाल्यावर 53 वर्षापासून आम्ही कंटिन्यू 30 वर्ष मूर्ती आणून सांनी बसत होतो इथं. मातीची मूर्ती, माँ शारदेची. त्यानंतर आता 23 वर्ष झाले, 23 वर्षापासून आम्ही कंटिन्यू मातेची स्थापना झालेली आहे. आणखी आता 151 अखंड मनोकामना ज्योत आपल्या इथे प्रत्येक वर्षी जळते. जे लोक आपल्या याच्यानं ठेवते 171,751 रुपये त्याची आली फीस असते. त्या फीसच्या अनुसार लोक आपल्या श्रद्धेने इथं माताची ज्योत ठेवते. कार्यक्रमामध्ये कसं आहे की आपल्या इकडे सकाळ संध्याकाळ आरतीचे कार्यक्रम होते. त्यानंतर आपण असं करणं चाहतो का बा इथून आपल्या मंदिरातून कोणाला काही मार्ग, चांगले मार्ग गेले पाहिजे. जसं कीर्तन झालं, भजन झाले, त्यानंतर जसचा कार्यक्रम करतो आपण. आणखी मुलांचे, छोटे मुलांसाठी छोटे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करतो. विसर्जन आपलं छान होते, महाप्रसादचे कार्यक्रम होते. जेवढे जास्त आपण मातेकडून अशी कृपा करतो की सर्वांचे चांगले यायला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट हे राहिली आमच्याकडे, जेव्हा एवढा मोठा करोना काल आला त्यावेळेस आमच्या माताची एवढी कृपा येईली आमच्या पूर्ण मंदिरामध्ये आणि पूर्ण वार्डामध्ये, का जीवहानी कुणालाच झालेली नाही. त्रास झाला थोडा, परंतु कोणाला जीवहानी नाही. एवढी मातेची कृपा आहे ह्या बजरंगपार एरियामध्ये. आणखी कामठीमध्ये पण चांगला चर्चित मंदिर आहे आपलं, एवढं बोलतो मी. मनसर येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयात दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मनसर ग्रामपंचायतच्या सरपंच योगेश्वरी चोखांद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तर उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे व ग्रामपंचायत मनसरचे माजी सदस्य हेमराज चोखांद्रे प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे निरीक्षण करून माहिती घेतली व तसेच सर्व भावी वैज्ञानिकांचे आपल्या भाषणातून कौतुक केले. प्रदर्शनीचे आयोजनाकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक होमराज हजारे यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान शिक्षिका तिमांडे व श्रीमती वंजारे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शनीच्या यशस्वीकरिता अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चन्नेसर यांनी केले. नागपूर जिल्ह्यातील कामठीमधील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा पूर्व आढावा घेण्याकरिता नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ड्रॅगन टेम्पलला भेट दिली आहे. सोबतच विपक्षना केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राची देखील पाहणी करत आढावा घेतलाय. कामठी शहरातील नगर परिषद अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ड्रॅगन पॅलेसमधील धम्मचक्र महोत्सवाच्या आढावामध्ये महोत्सव दरम्यान लागणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली. तसेच येणाऱ्या भाविकांना कसल्याही प्रकारची असुविधा न व्हावी याकरिता पूर्वतयारी करण्याचे निर्देश स्थानीय प्रशासनाला देण्यात आले आहेत. यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखाताई कुंभारे यांनी होणार असल्या कार्यक्रमाची माहिती देत लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखोच्या संख्येने नागरिक ड्रॅगन टेम्पलला भेट देतात. कोरोना काळाच्या 2 वर्षांनंतर होणार असलेल्या या महोत्सवामुळे यावर्षी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास सुरेखा कुंभारे यांनी व्यक्त केलाय. आज या ठिकाणी ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी भेट दिली आणि त्यांच्यासोबत सर्व तहसील, नगरपालिका, पोलीस यंत्रणा या सर्व अधिकारी उपस्थित होते. यावर्षी 4 ते 5 लाखाहून अधिक लोक हे दीक्षाभूमीवरून ड्रॅगन पॅलेसला येणार आहेत. तर या बैठकीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय, वीज पुरवठा खंडित झाली नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांसाठी बसेसची व्यवस्था, नंतर पार्किंग इत्यादी याच्यावर चर्चा झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत. मला असं वाटते की या ठिकाणी आता ड्रॅगन पॅलेस सज्ज झालेलं आहे लोकांच्या स्वागताकरिता. दरवर्षीप्रमाणे ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. 4 आणि 5 ऑक्टोबरला पहिल्या दिवशी 4 ऑक्टोबरला या धम्म महोत्सवाचं उद्घाटन होईल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. समता सैनिक दलातर्फे सलामी देण्यात येईल आणि पंचशील ध्वजाचं ध्वजारोहणसुद्धा करण्यात येणार आहे. आणि दुपारला 11:30 वाजता माननीय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शन लावण्यात येणार आहे, जे भारत सरकारच्या वतीने या ठिकाणी लावण्यात येत आहे. त्याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय करणार आहेत. सोबतच या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल जास्त माहिती असावी आणि म्हणून ती एक स्पर्धेच्या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे, ज्या ठिकाणी 1000 हून जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील. 5 तारखेला मुख्य कार्यक्रम आहे. विकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. श्रीराम विद्यालय रामटेक येथे शासन निर्देशानुसार विज्ञान प्रदर्शनी आठवडा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या विज्ञान प्रदर्शनीत अनेक विद्यार्थ्यांनी मॉडेल्स ठेवलेले होते आणि विद्यार्थी प्रत्येक मॉडेल्सची माहिती अचूकपणे सांगत होते. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे हे त्यांच्या धडपडीतून दिसत आहे. विद्यार्थ्यांनी ह्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा जणू परिचयच दिला. सुप्त गुण विद्यार्थ्यांमध्ये दिसून आल्याने शिक्षकांनी देखील त्यांची प्रशंसा केली आहे. या संपूर्ण प्रदर्शनीत प्राचार्य व विज्ञान शिक्षक विजय ठेंगरी, विज्ञान शिक्षिका सौ निलिजा कोल्हे, महेश सावंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे. पुढे जिल्हा व राज्यामध्ये निवड व्हावी यासाठी ज्येष्ठ शिक्षक राहुल गवई, ज्योत्सना साळवे व शाळेच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। 27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना 5 चोरट्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याच्याजवळील पैसे चोरून तिथून पळ काढला। पोलिसांनी लगेच तपास सुरू करून 29 सप्टेंबर रोजी एकूण 8 आरोपींना ताब्यात घेतले आहे व काही रक्कमही जप्त केली आहे। दिनांक 27 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिसांना माहिती मिळाली की एक व्यक्ती आपली बॅग ज्यात 20 लाख रुपये रक्कम आहे ती घेऊन रस्त्यावरून जात असताना अज्ञात 5 जणांनी येऊन त्याच्यावर चाकूने जीवघेणा वार करून फिर्यादीची बॅग घेऊन पळून गेले आहेत। पोलिसांना माहिती मिळताच क्राईम ब्रांच युनिट 3 चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली। दिनांक 29 सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्ह्यात सहभागी 4 आरोपींना व तसेच आरोपींची पैसे ठेवण्यात मदत करणाऱ्या 4 साथीदारांना असे एकूण 8 जणांना ताब्यात घेतले आहे। तपासणी व आरोपींची चौकशी करत असताना त्यांच्याकडून 14 लाख रुपये रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। 3 मोटरसायकल आणि चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे आणि गुन्ह्यात सहभागी 1 आरोपी अजूनही फरार आहे ज्याचा शोध पोलीस घेत आहेत। दिनांक 27 सितंबर को रात को करीबन 8 बजे पुलिस को जानकारी मिली कि एक व्यक्ति बैग में कुछ कैश लिए जा रहा था, उसको 5 लोगों ने उसे अड़ाकर उसके ऊपर चाकू से जानलेवा हमला कर उसकी बैग छीनी, जिसमें करीब 20 लाख के करीबन कैश थी। जब जानकारी मिली तब पुलिस स्टेशन के साथ में क्राइम ब्रांच का पूरा स्टाफ वहां पर पहुंच गया और इन्वेस्टिगेशन की शुरुआत हुई। और कल रात देर क्राइम ब्रांच के यूनिट 3 ने इस वारदात में इसको जिन्होंने अंजाम दिया ऐसे 4 लोगों को जो प्रत्यक्ष रीत्या वहां पर सहभागी थे और 4 ऐसे लोग कि जिन्होंने इनको टिप दिया या फिर पैसे रखने में मदद की, ऐसे कुल 8 आरोपियों को अभी ताबे में लिया है। उनसे पूछताछ चल रही है। इनको अरेस्ट करने के बाद इन 4 लोगों की कस्टडी से हमें करीबन 14 लाख के करीब कैश, 3 मोटरसाइकिल्स और एक चाकू बरामद किया गया है। 1 आरोपी अभी भी फरार है, उसकी हम लोग तलाश कर रहे हैं। सर, क्या टिप देकर पूरी घटना को अंजाम दिया गया था? आप प्राथमिक जानकारी क्या जानते हैं? बिल्कुल, ये टिप देकर और पूरी तरह रेकी करके इन्होंने इस घटना को अंजाम दिया था। और जिसने टिप दिया है वह एक कंपनी में काम करने वाला लड़का है और जो 4 लड़के हैं उनमें से कुछ लड़के हैं ये अभी बीकॉम की पढ़ाई कर रहे हैं, 2nd ईयर की पढ़ाई कर रहे हैं, इस तरीके से वो लोग हैं। सर, इसमें 2 हत्या मामलों में शामिल अपराधियों का भी समावेश है, कौन है और क्या जानकारी? बिल्कुल, इसमें अभी 2 लोगों का रिकॉर्ड हमें पता चला है, बाकी लोगों का भी रिकॉर्ड हम लोग तलाश रहे हैं। इनके ऊपर पुराने जो भी ऑफेंसेस होंगे उसका हम लोग रिकॉर्ड बना के इसमें कोई बड़ी कार्रवाई कर सकते तो वो उसका भी हम लोग जायज़ा ले रहे हैं। सर, क्या ये पूरा कैश हवाला क्या था, इस बारे में कुछ जानकारी मिल पाई? अभी तक तो ये कोई इसमें हम लोगों ने ज़्यादा तफ्तीश नहीं की है, लेकिन उस एंगल पर भी इन्वेस्टिगेशन होगा। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी पेट्रोल डिझेल चोरी संदर्भात वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण दल नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोल डिझेलची चोरी रोखण्यासाठी बोरखेडी स्टेशन यार्ड येथे घात घालण्यात आला। त्या संदर्भात 28 सप्टेंबर रोजी विनोद सुरेश पिंपळेकर वय 34 वर्षे कार मेकॅनिक याला BTPN एमटी रॅकमधून पेट्रोल व डिझेल चोरून वाहन क्रमांक MH40BC0625 मध्ये 5 नग पेट्रोल टाकत असताना पकडले, मात्र त्याचे इतर 2 साथीदार घटनास्थळावरून फरार झाले। आरोपीच्या चौकशीत त्याने हे डिझेल व पेट्रोल कृष्ण हजारे आणि देवेंद्र शेंडे यांच्या मदतीने चोरल्याची माहिती दिली व त्यांची चौकशी केली असता त्यांनीही चोरीतील आपला सहभाग मान्य केलाय आणि या प्रकरणात सहभागी असलेली 4 चाकी कृष्णा हजारे यांची असल्याचेही सांगितले आहे आणि त्याचप्रमाणे देवेंद्र शेंडे यांनीही चोरीची कबुली दिली आहे। चोरट्यांना पेट्रोल डिझेल व 4 चाकी जप्त करून अजनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। त्यासंदर्भात अजनीचे निरीक्षक श्री हरिमोहन निरंजन यांनी गुन्हा दाखल केलाय। सदर कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण बल नागपूर श्री आशुतोष पांडे व श्री सहाय्यक सुरक्षा आयुक्त रेल्वे संरक्षण बल नागपूर श्री कोटा जोजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे।
देखिए यहाँ पे बोरखेड़ी में ऑयल डिपो है जहाँ पे ऑयल टैंकर्स आते हैं। पिछले कुछ दिनों से हमें यहाँ पे जानकारी मिल रही थी कि यहाँ पे जो खाली टैंकर्स हैं, जो टैंकर खाली हो जाते हैं उसके बाद उनमें जो रेसिडुअल तेल रहता है 5 से 10 लीटर एक वैगन में रहता है, उसको कुछ लोग चोरी करके और मार्केट में खुलेआम बेच रहे थे। तो इसके हमने एम्बुश चेक रखा था। कल हमारी जो क्राइम टीम है उसने रंगे हाथों 3 लोगों को गिरफ्तार किया है। लगभग 170 लीटर तेल जब्त किया है जिसकी कीमत 17,000 के आसपास है। और इसमें अभी रिसीवर्स जो ये तेल खरीदते थे इनकी गिरफ्तारी होना बाकी है। नहीं, जो इसमें आरोपी हैं इसमें दो जो वहाँ पे पदस्थ रेलवे कर्मचारी हैं वो हैं, जिनको पता रहता था कि कब रेक आ रहा है, कब जो है वो गुड्स वैगन जा रहा है वहाँ से। और एक जो है वो जो है वहाँ पे एक पास का मैकेनिक है जिस मैकेनिक की शॉप चलाता था और वो जो गाड़ियाँ मैकेनिक शॉप पे आती थी उनको ये तेल सप्लाई करता था चोरी का। जो भी जानकारी इसमें आती है आगे रिसीवर्स कौन कौन है उसके बेसिस पे इसमें अरेस्ट किए जाएंगे, चाहे वो सिटी में हो या रेलवे के प्रतिनिधि के पास हो। वीकेबी न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। दिनांक 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन 5 पावली हद्दीत कमाल चौक येथील फिर्यादी मनोज प्रभाकर बोबडे यांच्या सुरभी ज्वेलर्स नावाच्या दुकानात एक अनोळखी आनंद नावाच्या इसमाने येऊन फिर्यादीस ब्रेसलेट व बिल दाखवून ते सोन्याचे भासून ब्रेसलेट गहाण ठेवले व फिर्यादीकडून 1,60,000 रुपये नगदी घेतले। याच प्रकारे फिर्यादीच्या दुकानासमोर असलेले करण कोठारी यांचे खुशाल ज्वेलर्स येथे ब्रेसलेटचे बिल दाखवून गहाण ठेवून 1,50,000 रुपये घेतले। नंतर फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी ब्रेसलेट व बिलाबाबत खात्री केली असता ब्रेसलेट सोन्याचे नसल्याचे समजले। आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन 5 पावली येथे पोलीस उपनिरीक्षक ढाकुळकर यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवलाय। पोलीस स्टेशन 5 पावली येथे अपराध क्रमांक 11-85/22 कलम 468, 471, 420 भादवीनुसार गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी मनोज प्रभाकर बोबडे वय 55 वर्षे राहणार प्लॉट नंबर 162 अमन विला हनुमाननगर महात्मा गांधी गार्डनजवळ पोलीस स्टेशन अजनी नागपूर यांचं पोलीस स्टेशन 5 पावली हद्दीमध्ये चांभारनाला चौकाजवळ ज्वेलर्सचं दुकान आहे। सुरभी ज्वेलर्सच्या नावाने त्यांचं दुकान आहे। त्यांच्या दुकानामध्ये एक संशयित इसम आला होता दिनांक 17-9-2022 रोजी संध्याकाळी 6 ते 7:45 दरम्यान तो इसम आला होता आणि त्या इसमानी स्वतःकडे एक ब्रेसलेट होतं। तो ब्रेसलेट त्या ज्वेलर्सला दाखवलं आणि सांगितलं की मला फ्लॅटची किस्त फ्लॅटचे पैसे भरायचे आहे आणि त्यासाठी मला हे ब्रेसलेट गहाण ठेवायचं आहे आपल्याकडे, तर मला हे ब्रेसलेट गहाण ठेवून आपण 5.5 तोळ्याचं जवळपास ब्रेसलेट आहे। त्यांनी त्याकरता त्यांनी नाशिकच्या एका श्रीकृष्ण ज्वेलर्स नावाच्या एका दुकानाची पावती पण त्यांना दाखविली, त्यामुळे जे या ज्वेलर्सचा त्यांचा विश्वास बसला। त्यांनी ज्वेलर्सनी त्याला सजेस्ट केलं की तू गहाण ठेवण्यापेक्षा विक, परंतु विकायला तो तयार झाला नाही आणि ते ब्रेसलेट त्यांनी गहाण ठेवून त्याला 1,60,000 रुपये त्याच्याकडून घेतले ज्वेलर्सकडून आणि तो तिथून निघून गेला। त्यानंतर सलग 2-3 दिवस 5 पावली पोलीस स्टेशन हद्दीतील सराफा लाईन, त्याचप्रमाणे जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील सराफा लाईन, धरमपेठ सराफा बाजार तसंच इतवारी सराफा बाजार या सगळीकडे हा संशयित इसम फिरून त्याच्याकडे असलेले ब्रेसलेट आणि ते बिल दाखवून त्या ज्वेलर्स लोकांना कन्व्हिन्स करायचा की हे माझ्याकडे ब्रेसलेट आहे, मला पैशाची अत्यंत गरज आहे आणि हे सोन्याचं आहे 5.5 तोळे जवळपास आणि हे तुम्ही गहाण ठेवून घ्या। कोणी त्याला ज्वेलर्सनी म्हटलं की आम्ही गहाण ठेवत नाही, आम्ही विकत घेतो तर तो विकायला तयार नसायचा। मी एका महिन्यात तो सोडून घेईल ब्रेसलेट तुम्हाला तो, तर तो विकायला तयार नसायचा। मी एका महिन्यात तो सोडून घेईल ब्रेसलेट तुम्हाला पैसे परत करून, असं त्यावर त्यांनी एक्सप्लेनेशन देत होता। तर वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत रहा वीकेबी न्यूज। नमस्कार।